नमस्कार मी प्रशांत देशमुख स्वराज्य माझामध्ये आपलं स्वागत करतो आज आपण आलो आहोत सुगाव खुर्द या गावी सुगाव खुर्द या गावी काही ग्रामस्थ जमलेले आहेत आपण त्यांना विचारूया की भावा कुणाची हवा आपल्याला माहिती आहे विधानसभेची लगबग चालू झालेली रणसंग्राम आता सुरू झालेला आहे जवळपास नऊ जणं विधानसभेच्या रिंगणात आहे काय सांगाल सुगाव खुर्दमध्ये काय हवा असेल सुगाव खुर्दमध्ये एक डॉक्टर किरण लामटे यांचीच हवा राहील आणि शेवटपर्यंत यांचीच राहील बरं का डॉक्टर लामटे यांची का हवा राहील कारण साहेबांनी आमच्या गावात सभा मंडप दिला स्मशानभूमीची मोठी इमारत दिली कार्याची इमारत दिली दोन डांबरी रस्ते दिले आणि आमच्या गावात भरपूर कामं आम्ही ज्यावेळेस कामं घेऊन गेला असून त्या त्यावेळेस त्यांना आम्ही आम्हाला कधी त्यांनी पाठीमागं पाठवलं नाही त्यामुळे आमचे सगळं ग्रामस्थ आणि आम्ही नागरिक लामटे साहेबांबरोबरच राहणार पण इतरही उमेदवार उभे आहेत जसे वैभव पितळ असतील किंवा अमित भांगरे असतील त्यानंतर मधुकर ताळपाडे असतील मारुती मेंगाळ असतील यांच्या तुलनेत तुम्ही कसं बघता नाही असू द्या इतरही उमेदवार असले त्यात काही एवढं वावगं नाही आहे ते ज्याचं त्याचं आपण जे, जे म्हणतो का आपल्या कार्यावर अवलंबून असतात सर्व गोष्टी आपण काय कार्य करतो त्या कार्यावरच सर्व डिपेंड असतं का मग आपण असं मोजक्याच्या याच्यात हे झालं आठ दिवस झाले इलेक्शनला का आठ दिवसानंतरच सगळीकडे चमकायचं असं काय डॉक्टर साहेबांचं हे नव्हतं आता जर व्यक्तिशा आपण जर एक सामान्य नागरिकांचं जे आपण बाईट घेतोय आपण इतर वेळेस पुढाऱ्यांचेच बाईट घेतले पुढाऱ्यांना काय का जो ज्या नेत्याबरोबर त्या नेत्याचाच उदो उदो करणं आज आम्ही सामान्य नागरिक आहे आज सामान्य नागरिकाच्या मनात काय का विकास का कामं विकास काम जसं डॉक्टर साहेबांनी आपण बघतोय का ह्या सुगावमध्येच तर भरपूर कामं केलेलेच आहे विकास कामं म्हणजे ते मोजता येणार नाही आणि इथून पुढेही होणार आहे आणि इतरही गावांना इतरही गावांना त्यांनी रस्ते असू द्या सर्वच गोष्टी ह्या त्यांनी योग्य वेळेत दिलेल्या आहे आणि त्यांना फक्त मुळात मिळालेला कार्यकाळ किती आहे आपण बघतोय का अडीच ते तीन वर्षाचा कार्यकाळ मिळालेला आहे आणि आपण आत्ता जर त्यांना जो अजून कार्यकाळ वाढून दिला आत्ता जर डॉक्टर साहेब निवडून आले तो मी सांग तो तो शकत, सा तर मी तुम्हाला निश्चितच सांगतो का पाच पंचवीस वर्ष डॉक्टर साहेबांना आमदार या पदावरून तर कोणी काढू शकत नाही आणि आत्ता जर निवडून आल्यानंतर डॉक्टर साहेब हे मंत्री तर निश्चितच होणार आहे आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तुम्हाला तर आम्ही म्हणजे मी मुळात राजकारणात जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी फॅन झालो तर ते, ते बाळासाहेब ठाकरेंचा बाळासाहेब ठाकरेंचा फॅन म्हणजे अशा पद्धतीने काय एक वेगळंच व्यक्तिमत्व ते आणि जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं का व्यक्तिशा ते मला ओळखत नव्हते का मी त्यांना ओळखत नव्हतो पण आपण काय म्हणतो का एक हृदयात जो माणसाने स्थान करावं असं व्यक्तिमत्व हे बाळासाहेब ठाकरेंचं होतं आणि निधन झाल्यानंतर ते जरा थोडं माणूस माणसाचं आपण काय म्हणतो का एक मन मारून आपण ते राजकारण बंद करून टाकलं पण त्यानंतर मनात बसणारी अशी जर व्यक्ती कोणी तयार झाली असेल म्हणजे आता त्या अगोदरही तुम्हाला सांगतो का बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट ही पदवी ही जनतेने दिलेली पदवी का ती त्यांनी स्वतः पदवी लावून घेतलेली नाही त्याच पद्धतीने डॉक्टर किरण लामटे यांना जी कार्यसम्राट ही जी पदवी मिळालेली आहे ही जनतेतून मिळालेली आणि त्यांच्या त्या कार्यातून पदवी मिळालेली आहे त्यांना का त्यांनी स्वतः ती ओढून नाही घेतली का मला कार्यसम्राट म्हणा मला कार्यसम्राट म्हणा असं हे काय नाही आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनंतर जे व्यक्तिमत्व आपल्या हृदयात बसावं मनात बसावं असं एकच व्यक्तिमत्व तयार झालं ते म्हणजे डॉक्टर किरणजी लांबटे आता व्यक्तिशा तेही मला ओळखत नाही पण कसं का आपल्याला त्यांचं काम करायचं का ही व्यक्ती खरंच कामाची आहे का बाबा असं नाही का आज आले उद्या विसरून गेले काय असेल ते त्यांचं बाकीच्या पोटऱ्यांचं काय राग रोस असेल काय ते त्याच्याशी आपल्याला नाही काय घेणं देणं पण पन... हो हो समाजात आहे ते वेळोवेळी प्रत्येकाच्या सुख दुःखात तुमचा धावा असू द्या कोणतीही गोष्ट असू द्या ते असं मतलब म्हणून ते त्या काय जात नाही का बाबा एक आपण म्हणतो ना का एक आपुलकीची भावना हे डॉक्टर साहेबांमध्ये कुठून कुठून भरलेली ते आपुलकीची भावना आहे आपल्या समोर डॉक्टर किरण ला आमटे यांचे खंदे समर्थक समजले जाणारे अंकुश वैद्य आहे आपण त्यांच्याच गावात आहोत विरोधकांनी सुद्धा भरपूर आरोप केलेले आहे डॉक्टर किरण ला आमटे यांच्यावर का विकास तर चालूच राहतो निरंतर कोणी आमदार झालं तरी तो विकास करणारच आहे मग तुमच्यात आणि इतरांमध्ये काय फरक राहील तर काय सांगाल फरक दुसरा काय नाही आमदार साहेब हा त्यांना विरोधकांना आहे ना विकासातून दाखवून देऊ राहिले त्यांच्याकडे मुद्दे काहीच नाही आता आमदार साहेबांमुळे बोलण्याला मुद्दे नाही आमदारसाहेब हे विकासातून दाखवून देऊ राहिले त्यांना आणि विकास हा निरंतर चांगली गोष्ट आहे या पाच वर्षात आमच्या गावात भरपूर असा निधी आमदार साहेबांनी दिला आमच्याच गावात नाही तर प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात दिला आमदार साहेब दरवेळेस भाषणात सांगतात बो माझं ज्या गावात निधी नाही त्या गावात मी मत मागणार नाही आणि आमचं गाव हे सुगाव आमदारसाहेबांच्या पाठीमागं शंभर टक्के आहे कारण आमदारसाहेबांनी आमच्या गावाला कमीत कमी चार ते पाच कोटीचा निधी दिला आमच्या गावात आमची स्मशानभूमी असेल तालुक्यात एक नंबरची स्मशानभूमी आमच्या गावात आमदार साहेबांनी केली तिला जोडून स्मशानभूमीचा घाट दिला सभामंडप दिला दलित वस्ती सुधार योजनेतून आमच्या इथं सभामंडप दिला आमचे दोन कॉन्क्रीटचे रोड दिले आमदार साहेबांनी शाळा खुली दिली तलाटी कार्यालय दिले आणि आत आता आमच्या इथं पी एस सीचं दवाखान्याचं काम क्वार्टरचं काम पण चालू आहे प्रगतीपथावर आहे त्यामुळे आमदार साहेबांनी असा भरपूर विकास केला आणि आमदारसाहेब विरोधकांना उत्तर ते विकास करून उत्तर देणार आमदार साहेब पुढील पाच वर्षात पण आणि मागच्या पाच वर्षात पण आमदार साहेबांनी भरपूर कामं दिली पर सर्व उमेदवार प्रचाराला लागलेले आहेत ला तुम्ही डॉक्टर किरण लामटे यांच्यासोबत असतात काय सांगाल तुमची प्रचाराचं कशी पद्धत चालू आहे का कशा पद्धतीने प्रचार चालू आहे आमदार माग प्रचाराची यंत्रणा एकदम भारी आहे आमदार साहेबांग पुढारी नाही आमदार साहेबां मग आमच्यासारखे सामान्य करता मी एक विडी कामगाराचा मुलगा आहे आणि मी सामान्य कुटुंबातला आहे माझ्या घरातलं कुणीही नव्हतं राजपंच राजकारणात पण माझी वळ ही ओळख ही आमदार डॉक्टर किरण लामटेंनी अख्ख्या तालुक्यात करून दिली आज मला ओळखतात आमदार साहेबांमुळे ओळखतात कारण मी गरीब कुटुंबातला आहे आणि आमदार साहेबां मग असे भरपूर कुटुंब गरीब कुटुंबात ते कार्यकर्ते आमदार साहेबांमाग आहे आणि त्यांचा प्रचार निष्ठेने करू राहिले सगळे गावोगावात गरोघरी या याबरोबरच मला दिसतंय की शेजारच्या डोंगर गावातून आलेले आहेत काय सांगाल का निवडून द्यावा आमदार साहेबांना खरं तर तुमचं मनापासून धन्यवाद पत्रकार मित्रांचं खऱ्या अर्थानं ह्या जनतेमध्ये जो काही खरा प्रभाव सत्यता पडताळून पाहण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करत आहात आणि गेली एक समाज प्रबोधनाचं कामच आपल्या हातून सगळ्या पत्रकार बांधवांच्या हातून होत आहे त्यामुळं तुमचं मनापासून धन्यवाद आणि आज जे काही किरण लामटे अकोले तालु तालुक्याचे कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखले जातात हे कशामुळं तर त्यांनी केलेला पाच वर्षामध्ये केलेला विकास आणि वेगळा विकास ठरला आहे आणि खऱ्या अर्थानं आता इथून पुढं आमदार किरण लामटे साहेबांना पुन्हा एकदा संधी देण्याची गरज आहे काळाची कारण की मी बघतो आहे माझ्या आईवडिलांपासून म्हणजे पंजाबांपासून बघतोय हा अकोला तालुक्याचा उच्च शिक्षित युवक शिक्षणासाठी संगणमेला जावं लागतंय प्रत्येक मार्केट कमिटीमध्ये म्हणजे मा छोटी छोटी वस्तू आणायची म्हटलं तर संगणमेला बाजारपेठ होती आणि पर्यटनाचा म्हणजे कुठलाही विकास झाला नाही अकोला तालुक्यात विकास झाला नाही परंतु आज खऱ्या अर्थानं जी काही शिक्षणाची आता आपल्याला पुढचं व्हिजन आहे ते जर पूर्ण करायचे असेल एम एम आय डी सीचं विजन पूर्ण करायचं असेल आणि तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती करायची असेल तर आमदार किरण लामटे साहेबांची गरज आहे आणि दुसरा महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाची भूमिका एक हा आमदार एक सर्वसामान्य घरातला सर्वसामान्य माणसांपर्यंत जाणारा हे व्यक्तिमत्व आहे प्रत्येकाच्या घरापर्यंत तर याच्यापूर्वी इथून मागं कधीही आमदार सर्वसामान्यांच्या घरापर्यंत अंगणामध्ये दारामध्ये किंवा ओट्यावरती येऊन बसत नव्हता आणि झालं काय जो प्रस्थापित पुढारी होते गावागावातले त्यांना श देण्याचं काम या आमदार साहेबांनी केलं याचं कारण म्हणजे तळागाळातले सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य माणसं यांच्यापर्यंत जाऊन प्रस्थापित पुढाऱ्यांना बाजूला हो ठेवून म्हणजे आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना एक संधी भेटली काम करण्याची सामाजिक कामामध्ये सक्रिय असतात आणि एक चांगल्या प्रकारे प्रत्येक गावामध्ये आता विकास पाहायला भेटतो आहे आणि पाचवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता याच्यामध्ये मला एक जाणवलं आमदार साहेबांनी जे काही विकास केला आहे नक्कीच हा विकास सगळ्यांसाठी चांगला आहे परंतु मी या तालुक्यातल्या सर्व उच्च शिक्षित युवकांसाठी महत्त्वाचं आयाबहिणींसाठी माऊलींसाठी एक विनंती करतो का हा आमदार आत्ता जो काही कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखले जाते याच्यापेक्षाही महत्त्वाचं सगळ्यात एक चांगली पिढी घडवण्याचं काम आमदार साहेब करतात त्यांच्या कार्यकर्ते निर्वसनी ठेवण्याचं काम करतात जी पिढी आत्तापर्यंत बिघडली ती बिघडणार नाही याची दक्षता आमदार साहेब घेतात संपत्ती विकास सगळं होईल परंतु तुमची जर पिढी बिघाडली तर खऱ्या अर्थानं या गावाचा या तालुक्याचा या समाजाचा तोटा होईल आणि तो तोटा आमदार साहेब करत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं लाख मोलाचं आहे त्यामुळं मी आमदार साहेबांना मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो महायुतीचे उम उमेदवार किरण लांबटे असताना महायुती एक नसल्याची टीका कायम त्यांच्यावर केली जाते पण आपल्यासमोर हे दिसत आहेत काय नाव सांगाल तुमचं प्रवीण सहाणे प्रवीण सहाणे आहेत यांच्या शर्टवर आपल्याला दिसतंय शिवसेनेचं चिन्ह आहे बी जे पीचं कमळाचं चिन्ह आहे आणि डॉक्टर किरण लहामटे यांचा फोटोसुद्धा आहे महायुती ही डॉक्टर किरण लहामटे यांच्याबरोबर नाही आहे फक्त राष्ट्रवादी अजितदादा गटच त्यांच्याबरोबर आहे अशी कायम टीका केली जाते विरोधकांकडून त्यावर काय सांगाल तुम्ही नाही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे जिल्हा कार्यकारिणीवर सदस्य पण आहे याच्यामुळं असं नाही आहे लोक जे बोलत आहेत किंवा बाकीचे विरोधक जे बोलत आहेत माहिती पूर्णपणे किरण लांबटे आमदारांबरोबर आहे याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही अनेक ठिकाणी असं बोललं जातं की लामटे डॉक्टरांच्या गाडीवर याचे फो मोदींचे फोटो नाही फडवींचे फोटो नाही कोणाचे फोटो नाही परंतु आम्हाला आमचा देवेंद्र फडणवीस आमचे नरेंद्र मोदी काळात जे भगवं आहे या भगव्यामध्ये आमचे नरेंद्र मोदी आमचे फडणवीस आम्ही हे मानतो ज्या दिवशी ते भोग भगव उतरतील त्या दिवशी आम्ही आम्ही आमचा निर्णय करू पण आज त्यांचा भगव आहे त्यांच्या गळ्यामध्ये भगव आहे या भगव्यासाठी या सगळ्यासाठी आम्ही या भगव्यासाठी जीव द्यायला पण तयार आहे या भगव्यासाठी त्यांचं काम करायला तयार आहे या भगव्यासाठी त्यांना निवडून आणण्यासाठी सुद्धा तयार आहे म्हणजे महायुती आहेत आपल्या समोर काही लाडक्या बहिणी देखील आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ काय नाव आहे ना तुमचं नमस्कार कल्पना मी माझी सरपंच पण आमदार साहेबांनी खूप आम्हाला असे दिले आणि असे आमदार साहेब मी असे पाहिले नाही आजपर्यंत आमदार गोरगरिबांसाठी आणि कुठं भेटले तर बोललेश्वर जाणार नाही असे आमदार पाहिले नाही आणि कुठांचे काही कार्यक्रम असू ते उपस्थित राहणार माझ्या भरभरून शुभेच्छा आहे त्यांना का त्यांनी भरभरून मताने आमच्या गावातून ते निवडून येणार सगळ्या महिला त्यांच्या बाजूने आम्ही तर ही होती सुगाव खुर्द गावाची हवा आपण बघितलेली आहे स्वराज्य माझ्यासाठी आबासाहेब मंडलिक सह मी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो सुगाव खुर्द